कोरलवाड़ी मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या या आदिवासीवाड़ीत स्वातंत्र्याच्या 74 वर्षात रस्ता झालेला नाही. रस्ता नाही त्यामुळे आदिवासीवाड़ीचा विकासही खुंटला. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेली ही कोरलवाड़ी पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या आदिवासी वाडीत जाण्यासाठी साधा रस्ता नाही. 3 किलोमीटरची रानातील वाट तुडवून या गावात जावं लागतं. कोणी आजारी पडलं तर झोळीत घालून डॉक्टरांकडे न्यावं लागतं. पावसाळ्यात ओढे नाले ही आदिवासींची वाट अडवतात. गावात शाळा आहे पण शाळेत येण्यासाठी रस्ता नसल्यानं शिक्षकही शाळेत येत नसत. कमी पटसंख्या सांगून शाळाही बंद केली. गेल्या 10 वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा करूनही रस्त्याचं काम झालेलं नाही. आजारी माणूस असला तर आम्हाला डोळी करून घ्यायला लागतं, नाही तर मग ताऱ्याला नेलं का तिथे हॉस्पिटलला पोचावं लागतं. असं आहे न, गरोदर बाई असली तर मग तिला पण चालता नाही आला तर मग तिला तसं न्यायला लागते. रोड पाहिजे, शाळा पाहिजे, पाण्याची व्यवस्था नाही, आम्हाला पाणी पाहिजे. ये फक्त आमचं, दुसरं काय नाही. खूप पाणी असतं इथं, त्या पाण्यातनं वजा घेऊन जायला लई त्रास होतो. आणि इथनं पुढं गेल्यावर पण आहेत एक दोन नालं, ते पण बदलून जायला लागतं. कोरलवाडीपासून 3 किलोमीटर अंतरावरून हायवे जातो पण गावाला साधा रस्ता नाही, त्यामुळे 47 कुटुंबांच्या विकासाची वाट या रस्त्यानं अडवून ठेवली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. स्वाती नाईक, Z24 तास, पनवेल.